उद्योग आहे तो म्हणजे मत्स्य उद्योग, त्याला आपण मासेमारी उद्योग असं देखील म्हणतो. आपल्या देशामध्ये नद्या, कालवे, तलाव, सरोवरे या गोड्या पाण्यामध्ये माशांचं पालन केलं जाते आणि माशांचं उत्पादन त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात होत असते. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मासे पाहिले असतील किंवा ते खाल्ले देखील असतील आणि मासे खाण्याचा आनंद हा एक वेगळाच आनंद असतो. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी माशांची पैदास ही होत असते आणि त्याचबरोबर आपल्या देशाला प्रदीर्घ असा समुद्र किनारा तिन्ही बाजूंनी लाभलेला आहे आणि या समुद्र किनारी प्रदेशांमध्ये सुद्धा मासेमारी व्यवसाय हा खूप मोठ्या प्रमाणात चालत असतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण हे एक मासेमारीचं एक प्रमुख केंद्र म्हणून ओळखलं जाते. त्या ठिकाणी कोळी लोक हे मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करत असतात आणि या मासेमारी उद्योगाच्या विकासासाठी सरकारद्वारे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले जातात. आपल्या देशामध्ये समुद्रकिनारी प्रदेशांमध्ये वेगवेगळी बंदरे आहेत. आता बंदरे म्हणजे काय, तर जहाजांची ये जा ज्या ठिकाणी होत असते किंवा जहाज थांबण्याचं जे काही केंद्र असते त्याला आपण बंदर असं म्हणतो आणि भारतातल्या वेगवेगळ्या बंदरांचा विकास करण्याचं काम हे केलं जाते. त्याचबरोबर वेगवेगळी मत्स्य बीज उबवणी केंद्रसुद्धा शासनाने सुरू केलेली आहेत. त्या ठिकाणी माशांच्या ज्या वेगवेगळ्या जाती असतात त्या वेगवेगळ्या जातींचं संशोधन त्या ठिकाणी केलं जाते आणि आधुनिक पद्धतीची जोड त्या मासेमारी व्यवसायाला कशी दिली जाईल याचा प्रयत्न केला जातो. मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रांची सुद्धा सरकारने स्थापना केलेली आहे आणि त्या ठिकाणी मासेमारीच्या संदर्भातलं प्रशिक्षण हे मच्छीमारांना दिलं जात असते की जेणेकरून तो मासेमारीचा उद्योग त्यांना अधिक चांगल्या प्रकारे विकसित करता येईल. यानंतर आता आपण पुढच्या उद्योगाविषयीची माहिती पाहणार आहोत, तो म्हणजे पर्यटन उद्योग. आता पर्यटन या शब्दाचा सर्वात सोपा अर्थ आहे फिरायला जाणे. आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा एका गावाहून दुसऱ्या गावी हे फिरायला जात असतो, त्याला आपण पर्यटन असं म्हणतो. आणि पर्यटन हे वेगवेगळ्या कारणांसाठी होत असतं. काही लोक तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यासाठी जातात, काही लोक वेगवेगळ्या किल्ल्यांच्या ठिकाणी त्या किल्ल्यांचं दर्शन घेण्यासाठी जात असतात, किंवा आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या लेण्या आहेत त्या लेण्यांचं सुंदरता त्या लेण्यांमध्ये केली गेलेली शिल्पकला पाहण्यासाठी बरेचसे जण जात असतात. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या कारणांसाठी पर्यटन होत असते. अनेक तीर्थक्षेत्र आपल्या देशामध्ये आहेत, वेगवेगळ्या धर्मियांची तीर्थक्षेत्र आहेत. आता तिरुपती बालाजी हे आंध्र प्रदेशामधलं आपल्या देशातलं एक खूप महत्त्वाचं आणि प्रसिद्ध असं तीर्थस्थान आहे. तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये साईबाबांचं जे मंदिर आहे ते सुद्धा संपूर्ण देशामध्येच काय तर परदेशामध्ये सुद्धा ते प्रसिद्ध आहे. आणि अशा वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी फक्त आपल्या भारतातीलच नाही तर परदेशातील लोकसुद्धा त्या ठिकाणी त्या पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. मग आता या पर्यटन व्यवसायातून त्या ठिकाणचे जे स्थानिक लोक असतात त्या स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असतो. मग हा रोजगार कशाप्रकारे उपलब्ध होत असेल त्यांना, तर जे काही पर्यटक येत असतात त्या पर्यटकांची राहण्याची सोय त्या ठिकाणी केली जाते. वेगवेगळे जे हॉटेल व्यावसायिक असतात ते हॉटेल व्यावसायिक आपला हॉटेलचा व्यवसाय त्या ठिकाणी चालवतात. वेगवेगळे जे विक्रेते असतात, मग खेळण्यांची दुकानं असतील किंवा धार्मिक विधीसाठी लागणारं साहित्य असेल, तर अशा वेगवेगळ्या दुकानदार त्या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी आपली दुकानं लावतात आणि त्या दुकानांच्या माध्यमातून त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार हा मिळत असतो. यानंतर या पर्यटन व्यवसायातून आपल्या देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलनसुद्धा प्राप्त होत असते, कारण परदेशातले जे पर्यटक पर्यटनासाठी आपल्या देशात येतात त्यावेळेस परकीय चलन आपल्या देशाला त्यातून उपलब्ध होत असते. तर अशा पद्धतीने पर्यटनाचा विकास हा मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये झालेला आहे. आणि त्याबरोबरच आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये पर्यटन विकास महामंडळांची सुद्धा सरकारने स्थापना केलेली आहे आणि त्या पर्यटन विकास महामंडळांमार्फत आलेल्या पर्यटकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा ह्या पुरवल्या जात असतात.